नमस्कार। पोट व पोटाच्या आजूबाजूची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या व्हिडिओ सिरीजमधील दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बैठक स्थितीतील जी आसने आहेत, ज्या आसनांच्या मदतीने कमरेच्या आजूबाजूची चरबी तसेच पोटाची चरबी कमी करण्यासाठी जी आसने आहेत ती आसने आपण समजून घेणार आहोत। सर्वप्रथम ही योगासने करण्यापूर्वी तुम्ही योगपूर्व ज्या हालचाली आहेत त्या करून घ्या। योगपूर्व हालचाली कशा प्रकारे कराव्या या संदर्भात व्हिडिओ यापूर्वी तयार केलेला आहे, वरती आय बटनमध्ये तो तुम्हाला मिळेल। त्या पद्धतीने तुम्ही योगपूर्व हालचाली केल्यानंतर, या योगपूर्व हालचालीच्या नंतर तुम्ही बैठक स्थितीतील आजची जी आसने आहेत ती आसने आपण करणार आहोत। या व्हिडिओ सिरीजमधील प्रत्येक व्हिडिओ हा अशा पद्धतीने बनवण्यात आलेला आहे की जो तुम्ही समोर प्ले करून त्याच्यासोबत व्हिडिओचा जो सराव आहे, आसनांचा सराव आहे, तो करू शकाल। चला तर सुरुवात करूया आजच्या बैठक स्थितीतील आसनांची। अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती आपणास मिळत राहावी यासाठी व्हिडिओला लाईक करा, तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व व्हिडिओ इतरांनाही शेअर करा। धन्यवाद। सर्वप्रथम कोणतेही ध्यानात्मक आसन, पद्मासन किंवा साधी मांडी, पद्मासन शक्य असेल तर पद्मासन घाला आणि त्याच्यानंतर आपण एक एक स्थितीतील जे आसने आहेत ती बघणार आहोत कशा पद्धतीने करावे। याच्यातील पहिलं जे आसन आहे, एक स्थिती मी दाखवतो त्याच्यानंतर आपण करणार आहोत। नंबर एक आसन आहे ते म्हणजेच पर्वतासन। पर्वतासनामध्ये आपण सुरुवातीला दोन्ही हात या पद्धतीने एकमेकांमध्ये अडकवतो, समोर घेतो, पाठीचा कणा ताठ, हात उलट करत आपण वरती घेतो आणि पूर्ण शरीर वरच्या दिशेने खेचतो। तर ही आहे पर्वतासन स्थिती। याच स्थितीमध्ये आपण साईड स्ट्रेचेस ज्या आहेत त्या साईड स्ट्रेचेस घेणार आहोत। या पद्धतीने ओके, या पद्धतीने आपण पर्वतासन करणार आहोत। तयार पहिल्या आसनासाठी, एकला दोन्ही हात समोर, एक, दोनला हात उलट करत डोक्यावरती घ्या, दोन, शरीर वरच्या दिशेने खेचा पूर्ण, सावकाश श्वास सोडत उजवीकडे झुका, एक, श्वास घेत पुन्हा मध्ये, थोडंसं रिलॅक्स व्हा, पुन्हा डावीकडे झुका, उजव्या बाजूवरती ताण येतो। या क्रियेमुळे आपल्या कमरेची जी चरबी आहे ती कमी होण्यासाठी आपणास मदत होते। पुन्हा वरती श्वास सोडत सावकाश डावीकडे झुका, श्वास घेत मध्ये या, पुन्हा श्वास सोडत उजवीकडे झुका, डाव्या बाजूवरती ताण येतो, उजव्या बाजूवरती दाब येतो, लक्ष त्याच्यावरती, श्वास सोडत सावकाश डावीकडे चला, पुन्हा श्वास घेत मध्ये, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत मध्ये, रिलॅक्स, दोन्ही हात समोर, रिलॅक्स, एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा। या स्थितीमध्ये आता आपण 5-5 सेकंद थांबणार आहोत। पुन्हा एकदा दुसरं आवर्तन, एकला दोन्ही हात समोर, एक, पर्वतासन, दोनला हात उलट करत डोक्यावरती घ्या, दोन, हात वरच्या दिशेने शरीर पूर्ण खेचा, तीनला सावकाश श्वास सोडत उजवीकडे झुका, संत सावकाश श्वसन सुरू ठेवा, काही क्षण थांबणार आहोत। 5, 4, 3, 2, 1, 0, श्वास घेत मध्ये, एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा। आता डावीकडे झुकायचं आहे, पुन्हा श्वास सोडत सावकाश डाव्या बाजूला झुका, उजव्या बाजूवरती ताण आलेला आहे तो फील करा। 5, 4, 3, 2, 1, 0, रिलॅक्स, पुन्हा मध्ये, दोन्ही हात समोर। याच पद्धतीने या आसनांच्या जे कालावधी आहे तो तुम्ही हळूहळू 5 सेकंदवरून 10 सेकंद 15 सेकंद वाढवू शकता। याच्यानंतर दुसरं आसन जे आहे त्या आसनामध्ये आपण हस्तोत्तानासन, दंडस्थितीतील हस्तोत्तानासनामध्ये ज्या पद्धतीने आपण हातवरती घेतो त्या पद्धतीने हातवरती घ्यायचे आहेत आणि श्वास सोडत सावकाश दोन्ही हात समोर, पोट आतमध्ये खेचायचं आहे या पद्धतीने। पुन्हा श्वास घेत आपण वरती येतो, दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडत पुन्हा सावकाश खाली जायचं आहे। या पद्धतीने दुसरी क्रिया आहे। तयार, श्वास घेत दोन्ही हात वरती,
श्वास सोडत सावकाश पोटात मध्ये खेचा आणि समोर जितकं आपल्याला जमिनीकडे जाण्यास शक्य आहे तितकं खाली चला. पुन्हा श्वास घेत वरती 4 ते 5 वेळा या प्रकारे क्रिया करायची आहे. 2 3 खाली जाताना पोट आतमध्ये खेचा, पोटावरती दाब येतो तो फील करा. 4 श्वास घेत वरती. 5 पुन्हा श्वास घेत वरती. 6 ओके रिलॅक्स, दोन्ही हात सरळ स्थितीत. एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. आता या स्थितीमध्ये आपण 5 सेकंद थांबणार आहोत. पुन्हा दोन्ही हात वरती, श्वास घेत दीर्घ श्वास घेत दोन्ही हात वरती, पाठीमागे मान वरती. 5 4 3 2 1 0 श्वास सोडत पोट आतमध्ये खेचा आणि सावकाश समोर चला. हनुवटी किंवा कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा. संत सावकाश असून सुरू ठेवा. 5 4 3 2 1 0 रिलॅक्स, श्वास घेत वरती या. दोन्ही हात बाजूला, एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. याच्यानंतर तिसऱ्या कृतीमध्ये आपण दोन्ही हात या पद्धतीने बाजूला घेणार आहोत आणि श्वास सोडत जेव्हा आपण उजवीकडे झुकणार तेव्हा उजवा हात जमिनीवरती टेकणार, डावा हात या पद्धतीने कानाला लागून स्पर्श करून खेचणार आहोत तेव्हा डाव्या बाजूवरती ताण येतो. पुन्हा श्वास घेत मध्ये येणार आपण. श्वास सोडत जेव्हा डावीकडे झुकणार तेव्हा डावा हात जमिनीवरती टेकणार, उजवा हात कानाला लागून या पद्धतीने पुन्हा मध्ये. ओके तयार आपण करणार आहोत. एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. तिसऱ्या कृतीसाठी तयार. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ. 1 2 सावकाश उजवीकडे झुका, उजवा हात जमिनीवरती टेका, डावा हात कानाला लागून पूर्ण डाव्या बाजूवरती जो ताण आलेला आहे तो फील करा. नमदे दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ. डावीकडे झुका, उजवा हात वरती, हात पूर्ण खेचा सरळ. मध्ये उजवीकडे झुका, पुन्हा मध्ये डावीकडे, पुन्हा मध्ये उजवीकडे, पूर्ण शरीर खेचा. पुन्हा मध्ये या, डावीकडे झुका. ओके रिलॅक्स, दोन्ही हात मांड्यांवरती. एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. आता या स्थितीमध्ये आपण 5-5 सेकंद थांबणार आहोत. पुन्हा दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ. सुरुवातीला उजवीकडे जातोय, उजवा हात जमिनीवरती टेका, डावा हात कानाला लागून सरळ. डाव्या बाजूवरती ताण आलेला आहे, उजव्या बाजूवरती दाब. 5 4 3 2 1 0 रिलॅक्स. पुन्हा दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ. एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. आता डाव्या बाजूला झुकणार आहोत. डावा हात जमिनीवरती टेका, उजवा हात कानाला लागून सरळ. शरीर पूर्ण जितकं आपल्याला खेचता येईल तितकं खेचण्याचा प्रयत्न करा हाताच्या माध्यमातून. 5 4 3 2 1 0 रिलॅक्स. पुन्हा दोन्ही हात सरळ, दोन्ही हात मांड्यांवरती. याचेच तुम्ही आवर्तने वाढवून 3रं आवर्तन जेव्हा तुम्ही करणार तेव्हा 10-10 सेकंद तुम्ही या स्थितीमध्ये थांबू शकता. याच्यानंतर 4थं जे आसन आहे त्या आसनामध्ये आपण पश्चिमोत्तानासन करणार आहोत. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक स्थितीमधील जी आसने आहेत, एक आसन आपलं असं असतं की जे कमरेच्या बाजूची जी चरबी आहे त्याच्यावरती स्ट्रेच येतो किंवा ताण येतो, आणि दुसरं आसन असतं त्याच्या अपोजिट ज्याच्यामध्ये आपण पोटावरती पोटाची जी समोरची चरबी आहे तिच्यावरती दाब अथवा ताण देण्याचं काम करतो. तर त्याच्यासाठी पुढचं आपलं आसन आहे पश्चिमोत्तानासन. पश्चिमोत्तानासनामध्ये आपण या पद्धतीने बैठक स्थिती सावधान स्थिती घेणार आहोत आणि दोन्ही हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला मी एका बाजूने दाखवतो, समजून घ्या आणि त्याच्यानंतर आपण हे आसन करणार आहोत. या पद्धतीने पश्चिमोत्तानासनामध्ये मी सावधान स्थिती घेतलेली आहे.
एकला सुरुवातीला मी दोन्ही हात वरती घेतोय या पद्धतीने एक दोनला श्वास सोडत सावकाश दोन्ही हाताने पायाचे अंगठे पकडण्याचा प्रयत्न करा. जर अंगठे पकडणे शक्य नसेल तर पाय घोट्याजवळ किंवा गुडघ्याजवळ हात ठेवला तरी चालेल. पोट आतल्या दिशेने खेचलेलं आणि त्याच्यानंतर सावकाश कपाळ जे आहे ते गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. जितकं आपल्याला सुरुवातीला झुकणं शक्य आहे तितकंच तुम्ही झुका, कोणतीही जोर जबरदस्ती करू नका. इथे सुरुवातीला आपण स्ट्रेचेस घेतोय या 10 काउंट आणि त्याच्यानंतर थांबणार आहोत. तयार, पश्चिमोत्तानासन, दोन्ही पाय सावधान स्थितीमध्ये, दोन्ही हात कमरेजवळ, एकला श्वास घेत दोन्ही हातवरती एक, सावकाश श्वास सोडत पोटातमध्ये खेचा दोन्ही हात समोर एक, पुन्हा श्वास घेत वरती मानवरती, श्वास सोडत पुन्हा खाली दोन, श्वास घेत वरती या तीन, श्वास घेत पुन्हा वरती चार, पुन्हा श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली पाच. ओके, रिलॅक्स, एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. याच्यानंतर पश्चिमोत्तानासनामध्ये आपण 5 सेकंद थांबणार आहोत. पुन्हा सावधान स्थिती, दोन्ही हात कमरेजवळ, एकला श्वास घेत दोन्ही हातवरती एक, दोनला श्वास सोडत पोट आतमध्ये खेचा आणि दोन्ही हातांनी पायाचे अंगठे अथवा घोटे पकडा आणि तीनला सावकाश कपाळ जे आहे ते गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न करा. संत सावकाश श्वसन सुरू ठेवा. 5 4 3 2 1 शून्य, रिलॅक्स, श्वास घेत वरती या, श्वास सोडत सावकाश दोन्ही हात शरीराच्या बाजूला. या पद्धतीने पोटाचा जो समोरचा भाग आहे त्याच्यावरती ताण येतो. हे झालं पश्चिमोत्तानासन. याच्यानंतर पुढील आसन आपण करणार आहोत ते म्हणजेच वक्रासन. बघा, प्रत्येक आसनामध्ये आपण कमरेचा जो भाग आहे, पोटाचा जो भाग आहे, त्या ठिकाणी ताण तसेच दाब देण्याचं काम करतो. पुढचं आसन वक्रासन आहे. सर्वप्रथम दाखवतो एक स्थिती, त्याच्यानंतर आपण करणार आहोत. वक्रासनाच्या पहिल्या स्थितीमध्ये जेव्हा आपण उजव्या पायाने वक्रासन करतोय तो उजवा जो गुडघा आहे तो फोल्ड करून मी डाव्या गुडघ्याच्या जवळ माझा उजव्या पायाची टाच आलेली आहे. त्याच्यानंतर उजवा हात मी पाठीमागे ठेवतो या पद्धतीने आणि डाव्या हाताने उजव्या पायाचा जो गुडघा आहे तो पोटाकडे घ्यायचा या पद्धतीने आणि उजवीकडून मागे बघायचा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी डावा हात जो आहे या पद्धतीने आणि उजवीकडून पाठीमागे बघा. ते पोटावरती सुंदर असा पीळ येतो. पोट आणि कमरेच्या आजूबाजूची जी चरबी आहे तिच्यावरती ताण आणि दाब येतो. पुन्हा आपण श्वास सोडत सावकाश इथे येतो मध्ये. याच्यातीलच वक्रासनातील दुसरं जे प्रकार आहे तो म्हणजेच दुसऱ्या प्रकारात या पद्धतीने हात घेतो आणि आता पाय तसाच आहे माझा घडी केलेला, हात मात्र मी डाव्या बाजूला ठेवलेले आहेत आणि डावीकडून पाठीमागे बघतो. आसन सोडताना पुन्हा सावकाश या पद्धतीने आपण करणार आहोत. चला, तयार, सावधान स्थिती, बैठक स्थिती. एकला उजवा जो पाय आहे तो घडी करून पाठीमागे घ्या. दोनला उजवा हात पाठीमागे टेका उजवीकडून. डाव्या हाताने उजव्या पायाचा जो गुडघा आहे तो पोटाकडे खेचा आणि उजव्या बाजूने पाठीमागे बघा. आसन स्थिती पूर्ण. संत सावकाश श्वसन सुरू ठेवा. ज्यांना शक्य आहे त्यांनी या पद्धतीने पाय पकडला तरी चालेल. 5 4 3 2 1 0 रिलॅक्स, श्वास घेत पुन्हा मध्ये या. घडी केलेला पाय तसाच असू दे. दोन्ही हात या पद्धतीने आता डाव्या बाजूवरती ठेवा. कोपर सरळ करा, शरीर वरच्या दिशेने खेचा आणि सावकाश डाव्या बाजूने पाठीमागे बघा. पोटावरती आणि कमरेवरती जो पीळ आलेला आहे त्याच्यावरती लक्ष. 5 4 3 2 1 0 श्वास घेत पुन्हा मध्ये. रिलॅक्स, घडी केलेला पाय सरळ करा. एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. आता हेच वक्रासन आपण डाव्या पायाने करणार आहोत. डावा पाय घडी करून पाठीमागे घ्या. डावा हात पाठीमागे टेका. उजव्या हाताने डाव्या पायाचा गुडघा पोटाकडे खेचा आणि डाव्या बाजूने पाठीमागे बघा. ज्यांना शक्य आहे या पद्धतीने पूर्ण पाय पकडा आणि डावीकडून मागे. पोटावरती सुंदर असा पीळ आलेला आहे. 5 4 3 2 1 0 रिलॅक्स, मान सरळ.
खड़ी केलेला पाय तसाच असू दे। आता आपण दोन्ही हात उजवीकडे घेतोय, या पद्धतीने कोपर सरळ करा आणि उजव्या बाजूने पाठीमागे बघा। संत सावकाश श्वसन सुरू ठेवा, 5 4 3 2 1 0 रिलॅक्स, मान सरळ, घडी केलेला पाय सरळ, विश्राम स्थिती घ्या, दोन्ही पायामध्ये अंतर, दोन्ही हात पाठीमागे टेका, दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा, शरीर थोडंसं रिलॅक्स। याच्यानंतर पुढची जी आपण क्रिया करणार आहोत त्याच्यामध्ये आपण पद्मासन योगमुद्रा प्रकार पहिला आणि पद्मासन योगमुद्रा प्रकार दुसरा या दोन स्थिती करणार आहोत। याच्यासाठी आपण पद्मासन घालायचं आहे, ज्यांना पूर्ण पद्मासन म्हणजे दोन्ही पाय मांड्यांवरती घेणं शक्य नाही, थोडंसं कठीण वाटतं, तर त्यांनी अर्ध पद्मासन या पद्धतीने फक्त आपण एकच पाय मांडीवरती घेतलेला आहे, अर्ध पद्मासन घातलात तरी चालेल, हळूहळू जेव्हा तुमचा सराव होईल तेव्हा तुम्ही पूर्ण पद्मासन घालू शकाल। ज्यांना शक्य आहे त्यांनी पूर्ण पद्मासन घालायचं आहे। सुरुवातीला एक स्थिती दाखवतो, याच्यामध्ये पद्मासन योगमुद्रा प्रकारमध्ये दोन्ही हात पाठीमागे आपण या पद्धतीने घेतो, दोन्ही हात पाठीमागे, त्याच्यानंतर एक दीर्घ श्वास घेतो आणि श्वास सोडत सावकाश पोट आतमध्ये खेचायचा आहे आणि कपाळ किंवा हनुवटी जमिनीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा आहे। आपल्याला जितकं शक्य आहे तिथपर्यंतच पुढे चला आणि पोटावरती दाब येतो तो फील करायचा आहे, श्वास घेत पुन्हा वरती येतो आणि थोडंसं रिलॅक्स होतो। तर ही झाली पद्मासन योगमुद्रा प्रकार पहिला। चला ओके, तयार, दोन्ही हात पाठीमागे, पद्मासनात किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसा, पाठीचा कणा ताट, दोन्ही हात पाठीमागे बांधलेले, एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडत पोट आतमध्ये खेचा आणि सावकाश कमरेतून पुढे झुका। संत सावकाश श्वसन सुरू ठेवा, पुन्हा श्वास घेत वरती, 5 काउंट घेणार आहोत, पुन्हा श्वास सोडत सावकाश खाली, श्वास घेत वरती या, श्वास सोडत पुन्हा खाली, श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली। जेव्हा जमिनीकडे जाणार तेव्हा पोट आतमध्ये खेचा, पोटावरती दाब येतो त्याच्यावरती लक्ष, श्वास घेत पुन्हा वरती, ओके रिलॅक्स। याच्यानंतर या स्थितीमध्ये आपण 5 सेकंद थांबणार आहोत। जेव्हा पद्मासन योगमुद्रा प्रकार पहिला करतात तेव्हा एक काळजी घ्या की याच्यामध्ये जमिनीकडे जेव्हा आपण जातो तेव्हा कमरेतून खाली वाकायचं आहे। एक दाखवतो बघा, सुरुवातीला एक दीर्घ श्वास घेतोय आणि श्वास सोडत कमरेतून खाली, काही वेळा आपण इथून छातीपासून किंवा पोटापासून वागतो तर तसं न करता पाठीचा कणा ताट ठेवा आणि सावकाश कमरेतून आपल्याला जितकं समोर जाणं शक्य आहे तितकं चला खाली आणि संत सावकाश श्वसन सुरू ठेवा, वरती येताना या पद्धतीने, ओके। चला, याच स्थितीमध्ये आपण 5 सेकंद थांबणार आहोत, पुन्हा दोन्ही हात पाठीमागे, एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडत सावकाश पोट आतमध्ये खेचा आणि हनवटी किंवा कपाळ जे आहे ते जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा। संत सावकाश श्वसन सुरू ठेवा, 5 4 3 2 1 0 श्वास घेत वरती या, रिलॅक्स, दोन्ही हात मांड्यांवरती, एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा। याच्यानंतर याच्यातीलच दुसरा प्रकार पद्मासन योगमुद्रा प्रकार दुसरा, दोन्ही हात पोटावरती घ्या, या पद्धतीने एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडत पोट आतमध्ये खेचा आणि सावकाश कमरेतून खाली वाका, हनुवटी जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा, पुन्हा श्वास घेत वरती या। या स्थितीमध्ये आता आपण 5 सेकंद थांबणार आहोत। दुसरं आवर्तन, एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडत पोट आतमध्ये खेचा, पद्मासन योगमुद्रा प्रकार दुसरा, संत सावकाश श्वसन सुरू ठेवा, 5 4 3 2 1 0 श्वास घेत वरती या, थोडस रिलॅक्स व्हा, एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा। आता याच्यानंतर आपण पुढची जी आसने करणार आहोत ती म्हणजे वज्रासन मुद्रा प्रकार पहिला आणि वज्रासन मुद्रा प्रकार दुसरा। सुरुवातीला वज्रासन कशा पद्धतीने असतं हे दाखवतो बघा, तर यामध्ये आपण एक एक पाय घडी करून पाठीमागे या प्रकारे घेतो आणि ही जी स्थिती आहे हिला वज्रासन म्हणतात। पाठीमागून पाय कसे असतात बघा, दोन्ही पायाच्या टाचा ज्या आहेत त्या या पद्धतीने बाहेरच्या दिशेने आहेत बघा आणि पायाचे जे तळवे आहेत टाचा आहेत त्या छताच्या दिशेने किंवा आकाशाच्या दिशेने आहेत।
दोन्ही पायामध्ये जो गॅप तयार होतो त्याच्यामध्ये बसायचं आहे, हे आहे वज्रासन. आणि त्याच्यानंतर आपण दोन्ही हात पाठीमागे या पद्धतीने घेतो आणि सावकाश श्वास सोडत आपण पुढे झुकणार आहोत. तर या पद्धतीने आपण वज्रासन मुद्रा प्रकार पहिला व दुसरा करणार आहोत. सावकाश वज्रासनामध्ये चला. सुरुवातीला पाय जर दुखत असतील तर मांड्यांमध्ये थोडंसं अंतर घेतलात तरी चालेल. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही पाय एकत्र आणण्याचा प्रयत्न करा. वज्रासनात बसा. एकला दोन्ही हात पाठीमागे, एक दोनला एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडत पोट आतमध्ये खेचा आणि सावकाश समोर झुका. पुन्हा श्वास घेत वरती या. श्वास सोडत पुन्हा खाली. श्वास घेत वरती. श्वास सोडत खाली. जेव्हा खाली जमिनीकडे जातात तेव्हा पोट आतमध्ये खेचा. पोटावरती दाब येतो तो फील करा. पूर्ण लक्ष श्वासावरती. रिलॅक्स. आता आपण 5 सेकंद या स्थितीमध्ये थांबणार आहोत. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडत पोट आतमध्ये खेचा आणि सावकाश हनवटी किंवा कपाळ जे आहे ते जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा. संत सावकाश श्वसन सुरू ठेवा. 5 4 3 2 1 0 श्वास घेत वरती या. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. याच्यानंतर वज्रासन मुद्रा प्रकार दुसरा. दोन्ही हात पोटावरती. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडत सावकाश पोट आतमध्ये खेचा आणि हनवटी किंवा कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा. संत सावकाश श्वसन सुरू ठेवा. 5 4 3 2 1 0 श्वास घेत वरती या. रिलॅक्स. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. धन्यवाद. पोट व कमरेची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या आसनांच्या व्हिडिओ सिरीजमधील दुसऱ्या व्हिडिओमध्ये आज आपण बैठक स्थितीतील आसने कोणती करावीत हे समजून घेतले. अशाच नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण शयन स्थितीतील कोणती आसने पोट कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत ते पाहणार आहोत. तसेच सूर्यनमस्काराच्या मदतीने देखील आपण पोटाची जी चरबी आहे ती कशाप्रकारे कमी करू शकतो हे देखील पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तसेच इतरांना देखील व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.